मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. आज सकाळपासून हवेमध्ये असणारा उष्णता गडकरी साहेबांच्या आगमनानं या ठिकाणी गारवा निर्माण झालेला आहे. अशाच पद्धतीचा विकास गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आदरणीय गडकरी साहेब, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आदरणीय सुरेश खाडेजी, आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार आणि आपले खासदार संजय काका पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे मकरंजी, डॉक्टर रवींद्र अळकी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतृत्व आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि भगिनींनो, बहुतेक मी पहिल्यांदा जतमध्ये आलो, तिसऱ्यांदा आलो, पण आज मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून वरतून बघत होतो तेव्हा माझ्या जुन्या आठवणीमध्ये हिरवं कुठे दिसत नव्हतं, पण आज सगळीकडे हिरवंगार बघून मला खूप आनंद झाला. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी संजय काका माझ्याकडे अनेक वेळा आले, देवेंद्रजींना भेटले आणि ते वारंवार मागणी करायचे की आमच्या भागातले जे बंद असलेले प्रकल्प आहेत ते सुरू झाले पाहिजे. काही केला मार्ग सापडत नव्हता. देवेंद्रजी आणि मी एकदा बसून आम्ही दोन योजना तयार केल्या. मीच मंत्री होतो सिंचन विभागाचा भारत सरकारचा. पहिली योजना होती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ती ऑलरेडी मोदींनी डिक्लेअर केली होती. आणि दुसरी होती बळी राजा जलसंजीवनी योजना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प बंद पडले होते त्याला गती देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आम्ही 7 प्रकल्प घेतले व बळीराजा जलसंजीवनी योजनेत 2 प्रकल्प घेतले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना ताकारी म्हैसाळ, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी तारळी वांग कुडाळी व मोरणा असे 5 प्रकल्प त्यावेळी आम्ही या ठिकाणी भारत सरकारकडनं सिलेक्ट केले. या प्रकल्पाकरता मी 6,000 करोड रुपयाचा निधी भारत सरकारकडनं माझ्या विभागाकडनं दिला आणि मला आज आनंद आहे की जवळपास 77.243 हेक्टर म्हणजे 2 लाख एकरापेक्षा जास्त सिंचनाच्या सुविधा या भागात निर्माण झाल्या. ही तुमच्याकरता जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच एक शेतकरी म्हणून माझ्याकरता खूप समाधानाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी सिंचनावर बोलायचो त्यावेळी मला अनेक लोक इथले आमदार सांगायचे की आमच्या जतमध्ये आटपाडीमध्ये जरा सांगली सातारा या भागातल्या दुष्काळी भागात तुम्ही एकदा या, इथले प्रश्न तुम्ही बघा, तुमच्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. आणि म्हणून आज तुम्हाला पाण्याच्या रूपाने ही नवीन संजीवनी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. केंद्र शासनामध्ये अजून आम्ही एक बळीराजा जलसंजीवनी योजना केली. याचं कारण हे पश्चिम नागपूर पश्चिम महाराष्ट्राकरता जे सिंचन कॉर्पोरेशन तयार झालं ते करण्याचं सौभाग्य मला मिळालं. कृष्णा खोरे, मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा मी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली आणि या महामंडळाच्या मार्फत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट त्यावेळी घेतले. ज्यावेळी या प्रकल्पाकरता मला 500 कोटी पाहिजे होते
तेव्हा कॅपिटल मार्केटमधून 1200 कोटी गोळा झाले. जेव्हा 600 कोटी रुपये पाहिजे होते तेव्हा 1100 कोटी मिळाले. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला सांगितलं की या कृष्णा खोरेचे मॉडेल तयार कर आणि या भागात पैसे कसे उभे करता येईल आणि प्रकल्प कसं करता येईल याचा अभ्यास कर. त्यावेळी या सगळ्याची ज्या कॉर्पोरेशनची ऑर्गनायझेशन त्याचं सगळं कशी व्हावी याची योजना मी तयार केली. पण नंतरच्या काळामध्ये प्रकल्प सुरू झाले ते बंद पडले, फक्त भूमिपूजन झालं. आणि जसं संजय काकांनी सांगितलं, मला माहिती नाही तो हिशोब तुम्ही लावा, या प्रकल्पाचे किती वेळा कोणी भूमिपूजन केले ते तुम्ही तपासा. पण यावेळी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून टेंबू उपसा सिंचन योजना आणि सातारा जिल्ह्यातली उरमोडी प्रकल्प या दोन प्रकल्पाकरता मी 1358 कोटी रुपये माझ्या खात्यातून मंजूर केले आणि 1,15,998 हेक्टर सिंचन निर्मिती या ठिकाणी झाली. हे निश्चितपणे माझ्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण पाणी हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी एकदा सोलापूरवरून ज्यावेळी साताराला येत होतो तेव्हा PWD चे चीफ इंजिनियर माझ्याबरोबर होते आणि मी त्यांना सांगत होतो या गावात पाणी पोहोचलं, या गावात नाही पोहोचलं. त्यावेळी मी जेव्हा सोलापूरला पोहोचलो त्यावेळी त्यांनी मला एक प्रश्न विचारला, साहेब एक विचारू का की तुम्ही एक कसं ओळखलं की या गावात पाणी पोहोचलं नाही, गावात पाणी पोहोचलं नाही, तुम्हाला माहिती होतं का? मी म्हटलं नाही. मग तुमच्या लक्षात कसं आलं? तर मी सांगितलं ज्या गावामध्ये हॉटेलमध्ये गर्दी होती, कपड्याच्या दुकानात गर्दी होती, मार्केटमध्ये गर्दी होती, तिथे पाणी पोहोचलं असा मी अर्थ काढला. आणि ज्या ठिकाणी मार्केटमध्ये शुकशुकाट होता, लोक नव्हते, त्या ठिकाणी पाणी पोहोचलं नाही असा मी निष्कर्ष काढला. आज जर या तालुक्यांमध्ये समृद्धता संपन्नता आणायची असेल तर पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून या 9 प्रकल्पास एकंदरीत मी 7,000 कोटी रुपये भारत सरकारमध्ये जलसिंचनाचा मंत्री म्हणून त्याकडे देण्याचं मला भाग्य मिळालं आणि तुमच्या विकासामध्ये काही सहयोग करण्याचं भाग्य मिळालं ही माझ्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रामुख्याने कृष्णा कोयना जे ते ताकारी म्हैसाळ आणि टेंबू उपसिंचना योजनेसाठी 3600 कोटी रुपयाचा निधी आणि 1.63 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 4.5 लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आणि 400 गावांना याचा फायदा झाला. कृष्णा कोयना या योजनेवरील 2430 कोटी व टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी 1190 कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आला आणि या दोन्ही योजना माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक पूर्ण झाल्या, पूर्णत्वाला गेल्या. मला याचा खरोखर आनंद आहे. आणि मग या देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे, या देशात पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. मी ज्यावेळी जलसिंचनाचा मंत्री होतो त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये मोठं धरण 60,000 कोटी रुपये खर्च करून कालेश्वरम नाही, धरणाचं नाव विसरलो मी, ते मोठं धरण मी गोदावरीवर बांधलं आणि ते धरण बांधल्यानंतरही पोलावरम आणि ते धरण बांधल्यानंतरही 1300 TMC पाणी गोदावरीचा समुद्रात वाहून जातं. मी त्यावेळी योजना तयार केल्या होत्या, त्या योजनेमध्ये कृष्णेचं पाणी जे आहे ते कसं सगळ्यात दुष्काळी भागात न्यायचं त्याची योजना होती. पोलावरममध्ये गोदावरीचं पाणी होतं, पलीकडे येणारं पाणी जे गोदावरीचं बॅकवॉटर होतं ते तिथून कृष्णेमध्ये, कृष्णेचं पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं कावेरीमध्ये आणि कावेरीचं डायरेक्ट तामिळनाडूच्या टेल एंडपर्यंत पाणी नेण्याची योजना तयार केली. मी शेतकरी आहे आणि मला माहिती आहे की पाण्याकरताच सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की आपल्या भागामध्ये जेवढं पाणी पडेल ते पाणी जमिनीत डिपॉझिट केलं पाहिजे. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल की आपण जे नोकरी करतात
ते दर महिन्याला सेव्हिंग करतात. प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा सगळा पैसा रिटायर्ड झाल्यावर येतो आणि तो बँकेमध्ये मग फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकतात आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात. राजस्थानमधल्या वाळवंटामध्ये एकेका लोकसभा मतदारसंघ 700-700 किलोमीटर मोठा, त्या भागामध्ये उंट चालतात. मला राजस्थानमध्ये पण पाणी पोहोचवण्याची संधी मिळाली, त्यावेळी मी तिथे चौकशी केली तर ते उंट जो प्राणी आहे तो या ठिकाणी वाळवंटात जात असताना जेव्हा लोकांजवळ पाणी प्यायला राहत नाही, पाण्या वाचून मरण्याची वेळ येते, तेव्हा उंटाचं पोट कापून त्यातून एक पाण्याची पिशवी बाहेर काढतात आणि लोक पाणी पितात. माझी आपल्याला एकच विनंती आहे की मी मोठ्या प्रमाणावर जलसिंचनावर काम करतो आहे. मला 9 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट्स पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मिळाली, महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरीची मिळाली, रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेडची मिळाली, आता परभणी कृषी विद्यापीठाची मिळाली. आणि या सगळ्या कृषी विज्ञानाकरता मिळाल्या. त्यामुळे आम्ही देशात गेल्या 15 वर्षापासून एक काम करतो आहे. तुमच्यासारखीच समस्या विदर्भामध्ये होती, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की बुलढाणा अजिंठा रस्ता बांधला, त्या रस्त्यामध्ये मी NHAI वतीने पूर्णपणे जवळपास नदी नाल्यांचं खोलीकरण केलं आणि त्या ठिकाणी तलावांचं खोलीकरण केलं आणि त्या सगळ्यांमधून त्या भागातले धनगर समाजाचे लोक हे दरवर्षी 17,000 लोक तो भाग सोडून ते सगळे लोक पाण्याकरता गाव सोडून दुसरीकडे जायचे. पण आता अशी स्थिती आहे की त्या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज वाढलं, विहिरींना पाणी उपलब्ध झालं आणि आता धनगर समाजाचा एकही माणूस आपलं गाव सोडून जात नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्या जिल्ह्यामध्ये 19% सिंचन 47% झालं, 22,000 विहिरी चार्ज झाल्या. माझ्या स्वतःच्या घरी आमच्याकडे विहिरी उन्हाळ्यात पाणीच नव्हतं, 1 तास चालायचा पंप. आणि MSEB वीज कधी मिळायची कधी मिळायची नाही, कंटाळून गेलो आम्ही. मी माझ्या शेताच्या बाजूला असताना नदी आणि नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं, पाणी अडवलं, पाणी जिरवलं. आता माझ्या विहिरीला 8 ते 10 तास उन्हाळ्यात पाणी आहे, मार्च एप्रिल मे महिन्यात. 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले आणि आज माझ्याकडे 60 एकराचं पूर्ण सिंचन झालं आणि माझ्याकडे यावर्षी 1 एकरामध्ये 88 टन ऊस झाला. आता तुमच्याकडे तर 100-125 वाले खूप आहेत, पण कसं आहे, मेरिटवाले मुलं मेरिटमध्ये येतात त्यात आश्चर्य नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रामधले साखर कारखाने आणि ऊस उत्पादक म्हणजे मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. मराठवाड्यामध्ये जे आहेत ते फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. आणि मी विदर्भातून येतो, आमच्याकडे म्हणजे 100% मुलं जे नापास झाले त्या नापास मुलांची शाळा आहे. आणि त्या ठिकाणी आता आमच्या भागात 100 टन 105 टन ऊस काढणारे शेतकरी आता तयार झाले. मी 3 साखर कारखाने चालवतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याला जर संपन्न करायचं असेल, शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, गावं समृद्ध संपन्न करायची असतील, स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज निर्माण करायची असतील, तर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. पिण्याकरता तर मिळालंच पाहिजे, पण जर सिंचनाकरता मिळालं तरच ग्रामीण भागाचं चित्र बदलू शकतं. आणि म्हणून आज अनेक ठिकाणी आपल्या भागामध्ये NHAI काम करत असताना अनेक रस्त्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं काम केलं, कोल्हापूर जिल्ह्यात केलं, सोलापूर जिल्ह्यात केलं, अनेक ठिकाणी फुकटामध्ये एकही पैसा खर्च न करता नदी नाल्यांचं जे गाळ काढला ॲग्रिगेट काढलं ते रस्त्याच्या कामात आणलं आणि NHAI मार्फत 1,000 अमृत सरोवर जवळपास बांधून पूर्ण केले. पण मला आपल्याला एकच सांगायचं आहे की तुम्हाला हे पाणी दिसून राहिलं आहे,
तुमच्या भागात हे पाणी आलं याचं श्रेय कोणाला आहे? कोणाला आहे? तुम्हाला माहिती नसेल, मी 10 वर्ष ते खासदार आहे, मी 10 वर्ष खासदार आणि मंत्री आहे. या भागामध्ये पाणी आणण्याचं श्रेय कोणाला असेल तर या भागाचे खासदार संजय पाटील यांना, संजय काकांना. मला माहिती नाही इथल्या रस्त्याकरता, इथल्या सिंचनाकरता त्यांनी माझ्या घरी कमीत कमी 100-150 चक्रा मारल्या. म्हणजे दरवेळेला आले की कागद घेऊन यायचे. आता ते येऊ शकत नाही माझ्या घरी. कारण काय माहिती आहे तुम्हाला? ते माझ्या घरी येऊ शकत नाही याचं कारण त्यांना मला सांगण्याकरता कामच शिल्लक राहिलं नाही. तर आता पुढचं तुम्ही संजय काकांना निवडून द्या, पुन्हा एकदा आमचं सरकार आणा. तुमची अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला देतो. 2014 पूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग फक्त 37 किलोमीटर होता. संजय काका असतील, खाडेसाहेब असतील, गाडगीळ असेल, सगळं माझ्याकडे सारख्या चक्र दिल्लीत मारायचे. आणि आज कितीला आहे लांबी? 529 किलोमीटर. म्हणजे 492 किलोमीटर NH वाढला, म्हणजे 14 पटीनी या सांगली जिल्ह्यात वाढला. याचे श्रेय कोणाला असेल तर संजय काकांना. मी 27 जानेवारीला आष्टाला आलो होतो, पेठ नाका ते सांगली भूमिपूजना करता. या रस्त्यावर मी खूप शिव्या खाल्ल्या, खूप खराब रस्ता होता. संजय काका माझ्याकडे 8-10 वेळा आले आणि आता मी आलो. थोडा मला आता जरा चेहऱ्यावर आनंद आहे, कारण त्या रस्त्याचं काम सुरू झालं, 10-12% झालं आहे आणि पुढच्या 6 महिन्यात सांगली ते पेठ या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. मिरज गावातलं खाडेसाहेबांनी मला सांगितलं, आमचा गावातून जाणारा NH चांगला करून द्या. त्याला मी 16.2 कोटी दिले, तेही पण काम जवळपास पूर्ण होत आलं. मायणी ते विटा 260 कोटी रुपयाचं मी काम मंजूर केलेलं आहे, लवकरच त्या कामाची सुरुवात होईल. त्याचबरोबर नागच जत मुचुंडी या रस्त्याकरता मी 306 कोटी रुपये मंजूर केले होते, ते काम पूर्ण झालं. जत सांगोला या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, त्यालाही मी या ठिकाणी आपल्या भागात 200 कोटी रुपये दिले. उमदी विजापूर या रस्त्याचं 37 किलोमीटर 71 कोटीचं काम झालं. जत शहराच्या भोवती असणाऱ्या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा बायपास मी मंजूर केलेला आहे, इलेक्शन नंतर त्याचीही सुरुवात होईल. जत कवठे मंकाळ लांडगेवाडी या रस्त्याचा DPR पूर्ण झालेला, त्याला मंजुरी दिलेली आहे. 50 कोटी रुपये लँड एक्विजिशनचे मंजूर केलेले आहे आणि इलेक्शन संपलं, आपलं इलेक्शन संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत याही रस्त्याचं काम सुरू होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो. तासगाव शिराडोन या ठिकाणी पण मी एक छोटंसं काम होतं, रखडलं होतं, त्याला 25 कोटी आता मंजूर केले, तेही पूर्ण सातवत आलं आहे. नागपूर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी 3 पॅकेज होते, तेही पूर्ण झाले आहे. आणि जवळपास सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मी पुण्यापासून बंगलोरपर्यंत एक मोठा रस्ता बांधतो आहे आणि या रस्त्याची अलाइनमेंट करत असताना पुण्याच्या रिंगरोडपासून सातारा सांगली कोल्हापूर या भागातला जो दुष्काळी भाग आहे त्या भागातून हा रस्ता घेतलेला आहे. ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची महाराष्ट्रात 206 किलोमीटर लांबी आहे आणि त्यापैकी मला तुम्हाला सांगता आनंद होतो आहे की 74 किलोमीटर लांबी सांगली जिल्ह्यातली आहे आणि हा रस्ता आपलं जीवन बदलवेल असा मोठा हायवे होतो आहे. मला आनंद आहे की मी रस्त्यावर काय तर फार बोलत नाही, कारण तुम्ही जाता रस्त्यावरून जाता तर तुम्हाला दिसतंच आहे काम झालं आहे म्हणून. पण या देशामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यात मी सांगितलेली सगळी कामं का झाली? आज संजय काकांनी या कामाची मागणी केली म्हणून झाली हे जसं सत्य आहे, तसं संजय काका खासदार झाले, मी खासदार झालो, मोदीजी खासदार झाले आणि मंत्री बनले, प्रधानमंत्री बनले, मी मंत्री बनलो त्यांच्यामुळे आणि म्हणून मी हे काम करू शकलो. त्यामुळे हे जे काही कामं झालीत
त्याचा खऱ्या अर्थाने श्रेय मला किंवा संजय काकाला नाही आहे, याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जजच्या जनतेला आहे. कारण तुम्ही संजय काकांना जर निवडून दिलं नसतं ते झालं नसतं. ही जेवढी कामं झाली ये तो न्यूजरील थी, अब सही फिल्म शुरू होना बाकी है. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे आणि या बळीराजाला चांगले दिवस आले पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे. आमच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा याच आहेत. पण हे बदलवायचं असेल तर केवळ भाषण करून बदलणार नाही. शेतकरी अन्नदाता आहे, पण आज परिस्थिती कशी आहे? गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत. आपल्याकडे आपण बघा कॉटन स्वस्त आहे आणि कपडा महाग आहे, संत्रा स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आज आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला मात्र किंमत नाही आहे जशी पाहिजे तशी. शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते होते, विचारक होते, ते नेहमी सांगायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत, डिमांड अँड सप्लायचा सिद्धांत आहे. जर मार्केटमध्ये जास्त माल आला तर भाव कमी होतो, कमी माल आला आणि मागणी जास्त असेल तर भाव वाढतो. आज जगामध्ये मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, आपल्या ऑइलचा भाव खाद्यतेलाचा भाव मलेशिया ठरवतं आणि साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. आणि म्हणून या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध संपन्न करायचं असेल तर मला याचा अभिमान आहे की अटल बिहारी वाजपेयींनी राम नाईकांच्या बरोबर मला ब्राझीलला पाठवलं होतं. आणि ब्राझीलमध्ये मी बघितलं की उसाच्या रसापासून इथेनॉल तयार झालं, बी मोलायसेस सी मोलायसेसपासून इथेनॉल तयार झालं आणि मग ते आपल्या देशात का होऊ शकत नाही. 2004 पासून मी प्रयत्न करत होतो, पवारसाहेब कृषी मंत्री होते, हेवी इंडस्ट्रीज मंत्री त्यावेळी प्रफुल्ल पटेल होते, सगळ्यांना मी भेटलो, सगळ्यांना विनंती केली, पण दुर्भाग्य असं की त्या काळामध्ये आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. अटल बिहारी वाजपेयी आले, त्यांनी इथेनॉलची सुरुवात केली. मोदीजी आले, त्यांनी मला स्वतःला ही पॉलिसी बनवण्याचा अधिकार दिला. आणि आज मला आनंद आहे की आज देशामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, बसेस आणि एवढंच नाही तर स्कूटर, मोटरसायकल सगळ्या उपलब्ध आहेत. शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, शेतकरी ऊर्जादाता आहे. शेतकरी केवळ ऊर्जादाता नाही आहे, शेतकरी इंधनदाता आहे. शेतकरी केवळ इंधनदाता आता नाही आहे तर आपल्या इथल्या तांदुळाच्या याच्यात जे राईस हस निघतं, राईस परळी ज्याला तनस म्हणतो आपण, त्याच्यापासून आता इथेनॉल तयार होत आहे. आसाममध्ये नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार होत आहे, गव्हापासून, तांदुळापासून, मक्यापासून, एवढंच नाही तर बांबूपासून देखील आता देशात इथेनॉल होत आहे. आणि या देशामध्ये पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट किती आहे माहिती आहे तुम्हाला? 16 लाख कोटी. तुमचे आमचे या देशातले 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात, कारण या देशामध्ये पेट्रोल डिझेल नाही. पण जर या 16 लाख कोटी रुपयापैकी 10 लाख कोटी रुपये जर शेतकऱ्यांनी हे इंधन तयार केलं, त्याच्यावरचे व्हेईकल आले, तर शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही, तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि गावं आपली स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझ्याकडे टोयॅटोची इनोव्हा गाडी दिल्लीत आणि नागपुरात आहे. मला वाटते संजय काका बसले आहेत. ती गाडी 100% इथेनॉलवर चालते, 60% वीज तयार करते आणि पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेज काढलं तर पेट्रोलचा रेट 25 रुपये लिटर पडतो. ती इनोव्हा आता मार्केटमध्ये येणार आहे. एवढंच नाही तर आता मारुती सुझुकी पण फ्लेक्स इंजिनच्या गाड्या आपल्या मार्केटमध्ये आणतात आहे. इंडियन ऑइलनी 300 इथेनॉलचे पंप देशात सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना विनंती केली होती. माझी विनंती आहे
हे साखर कारखान्याने आता इथेनॉलचे पंप सुरू करावे. TVS, बजाज, हिरो, होंडा, मोटरसायकल, स्कूटर, ऑटोरिक्षा इथेनॉलवर चालणाऱ्या त्यांनी तयार केल्या आहे. पेट्रोलचा रेट 120 रुपये लिटर, इथेनॉलचा रेट 60 रुपये लिटर. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. यातून शेतकरी समृद्ध होणार आहे. आज 350 प्रकल्प, पराट्या, तुराट्या, उसाचं चिपाड, गवांडा, सोयाबीनचं कुटार आणि आपल्या इथलं हे सगळं टाकून आता आपण बायो CNG, बायो LNGचे 350 कारखाने देशात सुरू होतात आहेत. त्यातले 36 सुरू झाले. माझा ट्रॅक्टर हा CNGवर आहे. मला 1.25 लाख रुपये डिझेल करता वर्षाला लागायचे, आता CNGमुळे 50,000 रुपये झाला. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी जे बोलतो ते ऑथेंटिक आहे, तुम्ही समजा. माझ्याकडे ट्रॅक्टर कंपन्यावाले लोक आले, त्यांनी मला मागणी केली की आपल्याकडे तुम्ही Euro 6 इमिशन नॉर्म्स आणले तर ट्रॅक्टरची किंमत 1 लाख रुपयांनी वाढेल, तुम्ही आणू नका. मी त्याला म्हणलं नाही आणत, पण माझी एक कंडिशन आहे. म्हणे साहेब काय कंडिशन आहे? म्हणलं तुम्ही एक काम करा, इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर आणा, CNGवर चालणारा ट्रॅक्टर आणा, इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर आणा, मिथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर आणा. तुम्ही जर तो आणला आणि शेतकऱ्याचं कल्याण करायचं ठरवलं तर मी हे मागे घ्यायला तयार आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की 1 वर्षाच्या आत आम्ही मार्केटमध्ये हे ट्रॅक्टर आणल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची बचत होईल. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. आमच्या सरकारने द्रोण आणले, आणि द्रोणच नाही आणले तर नॅनो युरिया आणला, नॅनो मिश्र खत आणलं. माझ्याकडे आमच्या साखर कारखान्यात मी 4,000 एकर उसावर द्रोणमधून नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत फवारणी केली. आपल्याला 1 एकराच्या उसामध्ये 8 पोते खताचे लागतात, 4 युरियाचे, 4 मिश्र खताचे. पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की आपण जेव्हा खत वापरतो तेव्हा ते फेकतो, 75% वेस्ट होतं आणि 25% पिकांना मिळतं. पण आता द्रोणमधून नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत आणलाय, 25% वेस्ट होतं आणि 75% पिकांना जातं. म्हणून जिथे 8 पोते खताची लागत होती तिथे 4 बॉटलमध्ये काम झालं आणि शेतकऱ्याचे कमीत कमी 4,000 रुपये वाचले. 4,000. आपण 15,000 द्रोण महिला बचत गटांना देण्याची योजना आणली, आणि येणाऱ्या काळामध्ये जसे मळणी यंत्र गावागावात आहेत तसे द्रोण येतील. हा नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत आता इफको बनवायला लागली आहे, RCF बनवत आहे. हा सायंटिस्ट माझ्याकडे आला होता तेव्हा मी त्याचे रिपोर्ट्स पाहिले. मी त्याला म्हटलं तू मोदींना भेट, त्यांना सांग. त्यांना भेटला, त्यांनी सपोर्ट केला, आणि मला आज सांगताना आनंद होतो आहे की 2 वर्षाच्या आत तुम्ही आता या खताच्या बॅगा विकत घेणं बंद कराल, तुम्ही नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खताचा वापर कराल. तुमचा खर्च अर्धा वाचेल आणि शेतकऱ्याचा प्रॉफिट तेवढा वाढेल. केवळ इथेनॉलवर आम्ही थांबलो नाही तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुढल्या काळामध्ये आता शेतकरी अन्नदाता, इंधनदाता, ऊर्जादाता नाही तर आता हवाई इंधनदाता बनणार आहे. डेहराडूनवरून दिल्लीपर्यंत स्पाईस जेटचं विमान शेतकऱ्याने तयार केलेल्या बायोफ्युएलवर आम्ही आणलं. टाटाचं विमान एअर रशियाचं ते गेलं, आणि पुढल्या काळामध्ये जतमधला, सांगलीमधला, सातारामधला, कोल्हापूरमधला, मराठवाड्यातला, विदर्भातला ऊस उत्पादक शेतकरी हा केवळ ऊस नाही लावणार तर ऊसाच्या रसापासून विमानं चालणारं हवाई इंधन या देशात उपलब्ध होणार, तो दिवस आता दूर नाही आहे. तुम्हाला वाटेल की मी काही बोलतोय, मी फोकराला मारणारा लीडर नाही आहे. बरं, मी जे बोलतो ते करून दाखवतो, जे करतो तेच बोलतो. हे होणार आहे आणि मी हे तुम्हाला सांगतो, हे जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल आणि गाव समृद्ध संपन्न करायची असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचं राज्य पुढे आणायचं असेल तर NDA रूपाने मोदींच्या नेतृत्वाखाली ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता संजय काकांना निवडून द्या.
हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. माझ्या बांधवांना बहिणींनो, काँग्रेसचे लोक अपप्रचार करत आहेत की भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार आलं तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. केशवानंद भारती केस झाली होती सुप्रीम कोर्टात, त्यात 7 सुप्रीम कोर्टाचे जज आणि चीफ जस्टिस यांनी निर्णय दिलेला आहे की घटनेचे मूल तत्व बदलता येणार नाही. सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. डेमोक्रसी, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट्स हे कोणाही सरकारला कोणाही नेत्याला बदलवताच येत नाही हे संविधान मध्ये लिहिल्या गेलेलं आहे आणि हे आता कोर्टाने पण ते साबित केलेलं आहे. पण दुसरा पार्ट जो संविधानाचा आहे त्यात जी कलम आहे ती बदलल्या जाऊ शकतात. आणि यावेळी हे जे भारताचं जे संविधान आहे, जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, ते 80 वेळा तोडायचं पाप जर कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं. 80 वेळा ज्यांनी संविधान तोडलं, इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींनी तर संविधानाची 80 तशी केली, त्या संविधानाचा ज्यांनी तोडलं ते काँग्रेसवाले आमच्या विरुद्ध अपप्रचार करत आहेत. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करा. आणि म्हणून जातीवादाचं राजकारण आजपर्यंतनी केलं, सांप्रदायिकतेचं राजकारण केलं, दलित समाजाला सांगितलं बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहे, मुसलमानांना सांगितलं हे मोदीजी गडकरीजी बडे खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ. मी तर जातपात पाळत नाही. मला माझ्या लोकसभा क्षेत्रात मी सांगितलं की सगळी जनता माझी परिवार आहे, मी जनतेचा आणि जनता माझी आहे. आणि माझ्या ती धमक आहे की मी पब्लिकली तुमच्यापेक्षाही लाखो लोकांच्या समोर सांगितलं, याद रखा जो करेगी करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. हे म्हणण्याची ताकद माझ्यात आहे आणि मला सगळ्या समाजाची धर्माची मतं मिळतात. मी निवडून येणार आहे. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आर्थिक समता या देशात प्रस्थापित करायची आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी सामाजिक समतेची व्याख्या केली ती समता या देशात आणि समाजात अस्तित्वात आणायची आहे. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी या समाजातल्या दलित पीडित शोषित माणसाच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या हिताकरता आपलं जीवन समर्पित केलं ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाही पातशाहीचं स्वप्न आमच्या समोर आणलं, हे श्रींचं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या शिवाजी महाराजांनी कधी स्त्री पुरुषामध्ये कधी विषमता पसरवली नाही. पर शत्रूच्या भागातून आक्रमण युद्धात होत असताना जेव्हा महिला शरण आल्या तेव्हा त्यांना मानाने सन्मानाने ओटी भरून त्यांच्या घरी पोहोचवून दिलं. कधी अन्य धर्मीयांच्या पूजास्थानं उद्ध्वस्त केली नाही. खऱ्या अर्थाने या देशाच्या जगाच्या भारताच्या इतिहासात सेक्युलर या अर्थाने खरा जर कोणी राजा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही जातोय शिवशाही आणि रामराज्य. माझ्या घरी, माझ्या दिल्लीत माझ्या घरी आणि माझ्या ऑफिसमध्ये माझ्या आई वडिलांचे फोटो नाही आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. कारण ते आमचे आदर्श आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे शिवशाही आपल्याला दिली होती, प्रभू रामचंद्राने जे रामराज्य आपल्याला दिलं होतं, तो हिंदुस्थान आपल्याला घडवायचा आहे जो भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त आहे, जो सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आहे, 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी, विश्वगुरु आणि जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती आपल्या देशाला बनवायचं आहे.
आम्ही राजकारणामध्ये खासदार आमदार बनायला नाही आलो. आमचं स्वप्न नाही आहे. मी तर आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार नाही घातली. मी 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले मंत्री आहे. हे बावनकुळे साहेब माझ्या जिल्ह्यातले आहे. हे जिल्हा परिषदमध्ये होते, आमदार होते, मंत्री होते. माझ्या स्वागताला कधी कोणी आलं नाही. मी म्हणायचो कुत्राही येत नाही, पण आता कुत्रा यायला लागला. कारण मी झेड प्लस कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा मात्र चक्कर मारून जातो. जॉर्ज फर्नांडिसला मी आपला आयकॉन मानतो. हा देश मोठा झाला पाहिजे. हम रहे ना रहे तेरा वैभव रहे मा, हा आमचा संस्कार आहे. जात पात धर्म भाषा याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही आहे. सबका साथ सबका विकास सबका प्रयास. सामाजिक विषमता आर्थिक विषमता समाप्त करून, गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर करून, तरुण मुलाच्या हाताला काम देऊन जगातली तगडी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. ते स्वप्न आमचं आहे. या मातृभूमीच्या चरणी समर्पित भावनेने काम करायचं आहे. आम्हाला हा देश घडवायचा आहे. या देशाचं भविष्य घडवायचं आहे. केवळ राजकारणामध्ये निवडणुका लढवण्याकरता आम्ही आलो नाही. आम्हाला कोणावर टीकाही करायची नाही आहे. मी कशाला टीका करायची? आपलं कामच सांगण्याकरता एवढं आहे. माझ्या एका मित्राने मला एकदा चांगलं सांगितलं की दोन रेषा आहे, एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे. पण तुमची रेषा जर मोठी करायची असेल तर दुसऱ्याची पुसण्याचं काम करा, म्हणजे मोठी होईल. आणि दुसरा मार्ग आहे, आपली मोठी करा, दुसऱ्याच्या पुसण्याच्या फंद्यात पडू नका. ही मायबाप जनता ही सार्वभौम आहे. ये जनता है इसको सब पता है क्या नाटक है कोण काय करते हे सगळं माहीत आहे ना. संजय काका तुम्ही चिंताच करू नका, कुठल्याही भांडणीत पडू नका. अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका. ना घर का ना घाट का बीच में लटकता. दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातही सरकार नाही तर काय करणार आहे बिचारे. जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याच्या 10 पट विकास करायचा असेल, या जत भागात सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे असतील, चांगले रस्ते बनवायचे असतील, शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल, तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा माणूस नाही आहे. मी 10 वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काकासारखा खासदार नाही जो इमानदारीने तुमचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काही विचार करू नका. ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळाची बटन दाबा. बस तुम्ही फक्त एकच काम करा, बाकी आमच्याकडे. संजय काकाची गॅरंटी मी देतो. मी त्यांच्या मागे उभा आहे. आणि जेवढी 2-4-5% कामं बाकी राहिली असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो. फक्त तुमचा प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा संजय काकांच्या बाजूला राहू द्या. आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली संजय काकांना निवडून पाठवून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये शिवशाही आणि रामराज्याची स्थापना करण्याकरता NDA भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा एवढी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात